नेरळ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेले श्री रावजी शिंगवा आणि बहुमताने उपसरपंचपदी विजयी झालेले श्री शंकर घोडविंदे यांचे मनपूर्वक अभिनंदन. शुभेच्छुक अजय गोरी, ज्येष्ठ शिवसैनिक. नेरळ ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी निवडून आलेले श्री रावजी शिंगवा आणि बहुमताने उपसरपंचपदी विजयी झालेले श्री शंकर घोडविंदे यांचे मनपूर्वक अभिनंदन. शुभेच्छुक श्री विठ्ठल रखुमाई मित्रमंडळ खांडा नेरळ. निवडणुकीत युती असलेल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षाशी आघाडी करून सत्ता स्थापन करणं लोकशाहीसाठी घातक आहे असं सांगतानाच महाराष्ट्रातील काँग्रेस शिवसेनेचं आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही, आगामी काळात शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी दिलाय. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी यांनी हा इशारा दिलाय. निवडणुकीत एका पक्षाशी युती करायची आणि निवडणुकीनंतर इतर पक्षाशी आघाडी करायची हे सैद्धांतिक दृष्ट्या योग्य नाही, लोकशाहीसाठी हे बरोबर नाही. शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेकडून काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात मतं मागितली होती, त्यामुळे जनतेने भाजप शिवसेनेला कौल दिला. पण नंतर केवळ मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली हे लोकांनाही आवडलेलं नाही असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं हिंदुत्व आमच्यासाठी सर्वोच्च आहे, काँग्रेस राष्ट्रवादी या हिंदुत्वाला मानत नाही, शिवसेनेच्या याच लोकांसोबतच्या आघाडीला काही नैतिकता नाही, त्यामुळे ही आघाडी दीर्घकाळ टिकणार नाही, ही संधी साधूंची आघाडी असून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक आहे अशी टीकाही त्यांनी केली. आता नितीन गडकरींच्या या टीकेला शिवसेना कसे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. चिरंजीव विहान यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विद्या आणि दीपक जाधव.